आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपमध्ये कोणताही बदल होणार नाही असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणूक मजबूतीने लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या दीनदयाल उपाध्याय मार्गावरील मुख्यालयात महाराष्ट्र भाजपची सुकाणू समिती आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांची बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र भाजपमधील बदलांच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसून महायुती रालोआचे सरकार राज्यात येण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत, त्यामुळे बदल करण्याचा प्रश्नच नसल्याचे गोयल यांनी सांगितले आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे उपस्थित होते.